आज आपण गुळाची लापसी बनवणार आहोत. अवघ्या 10 ते 15 मिनटात ही लापसी बनून तयार होते. तर ही लापसी बनवण्यासाठी सुरुवातीला मी एका कुकरमध्ये 1/2 कप तूप गरम करून घेतले. यामध्ये गव्हाचा दलिया घातला आहे. 1 कप दलिया इथे मी वापरलेला आहे. काही ठिकाणी या दलियाला लक्ष्मी रवासुद्धा म्हटलं जाते. तर हा दलिया आपण तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे. दलिया छान भाजून झाला आहे, लालसर रंग पण आला आहे. तर आता यामध्ये मी काही काजूचे तुकडे घातलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता. हे सुद्धा 1-2 मिनिट मी परतून घेणार आहे. आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. 1 कप दलियासाठी इथे मी 3 कप पाणी वापरलं आहे. एवढं पाणी पुरेसं होईल. आता हे सर्व एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून कुकरला 1 शिट्टी होऊ द्यायचे. एका कुकरच्या शिट्टीमध्ये दलिया व्यवस्थित शिजला जातो. कुकरला शिट्टी झाली आहे. आता गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे. इकडे आता कुकर थंड झाला आहे. तुम्ही बघू शकताय दलिया किती छान प्रकारे शिजला आहे. एकदम मऊ असा दलिया इथं शिजून तयार झाला आहे. गॅसचा फ्लेम परत चालू करायचा आहे. आणि आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे. 1 कप दलियासाठी इथे 1 कपापेक्षा थोडासा कमी होईल एवढा गूळ इथं मी वापरला आहे. आणि 1 चमचाभर वेलची पूड घालायचे. हे सर्व आता एकदा छान मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनिट दलिया आणि गूळ परतून घ्यायचं आहे. गूळ छान प्रकारे मिक्स झाला पाहिजे. हे पहा, इथं आपली लापसी तयार झाले. अशा झटपट आणि पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.